रिस्पॉन्सिबिलिटी हा फॉस्फरसचा पॉइंटच नाही आहे, ही फॉस्फरसची स्ट्रेंथच नाही आहे. फॉस्फरस हा टोटली इरिस्पॉन्सिबिलिटी. म्हणून रुब्रिक आहे रिस्पॉन्सिबिलिटी ॲव्हर्जन टू रिस्पॉन्सिबिलिटी. एवढा फॉस्फरसमध्ये रिस्पॉन्सिबिलिटी का नाही आहे, कारण की प्रत्येक रिस्पॉन्सिबिलिटीला एक व्हॉलंटरी बाउंड्री लागते, एक सेल्फ डिसिप्लिन लागतं, जे फॉस्फरसमध्ये नसतं. फॉस्फरस हा लहरी आहे, हा तात्पुरता आहे, हा कधीच एका ठिकाणी स्थिर राहू शकत नाही. रिस्पॉन्सिबिलिटीला एक मेंटल फोकस लागतो, एक कमिटमेंट लागते, एक डेप्थ ऑफ अटेन्शन लागतं. फॉस्फरसला या सगळ्या गोष्टी बोरिंग वाटतात, म्हणून फॉस्फरसमध्ये रिस्पॉन्सिबिलिटी हा प्रकार नसणार. आपली शोक पूर्ण करण्यासाठी तो काही ना काहीतरी गोष्टी करत राहणार. उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल त्याला एक फेरारी घ्यायची, किंवा त्याला दारू प्यायची, किंवा कोणांना आपल्या मुलांना किंवा बाहेरच्या मुलांना काहीतरी पुस्तकं दान करायचे, किंवा त्यांना काहीतरी चॅरिटी करायचे, व्हॉट एव्हर जे काही करायचं असेल. आपले शोक पूर्ण करण्यासाठी फॉस्फरस लोकांकडून उधारी घेईल, पण त्या उधारी पुन्हा चुकतं करणं हे फॉस्फरसच्या कधीही कॅरेक्टरिस्टिकमध्ये नसतं. रुब्रिक आहे बॉरोईंग फ्रॉम एव्हरी वन. फॉस्फरस फक्त लोकांकडून उधारी घेईल, पण ते पुन्हा द्यायचं त्याच्या मनात कधीच नसतं, आणि तो विसरून पण जातो. कुठलीही गोष्ट लोकांना उदारतेने देणं ह्याच्यामागे दोन भाव असतात, आणि दोनच गोष्टी कारणीभूत. एक की त्याची मनोवृत्ती ही दयाळू, आणि दुसरी गोष्ट त्याला पैशाची किंमत नसते. त्यामुळे आपण कोणाकडून पैसे घेतो आहे, कशावर उधळतो आहे, ह्या बाबतीत त्याला काही पडलेली नसते. त्याला असं वाटतं सर्व काही ठीक होईल, आपण काही काळजी करायची नाही. पण ज्यावेळी सर्व काही असं ठीक होत नाही, त्यावेळी तो पॅनिक होतो, तो वाईल्ड होतो. त्याला असं वाटतं की लोक आपल्याला मदत करतील, पण ज्यावेळी तो आपल्या चुकींमुळे भले कशामध्ये तरी अडकला, तरी पण फॉस्फरस त्याला असं वाटतं की मला लोकांनी बेल मिळवून द्यावी, आणि तो बेल मिळवण्यात यशस्वी पण होतो. फॉस्फरस ज्यावेळी डिस्ट्रेसिंगमध्ये असते, ज्यावेळी वाईट अवस्थेमध्ये असते, त्यावेळी ॲक्टिंग अशी करते की लोकांनी तिला सिंपथी आणि सपोर्ट दिलाच पाहिजे, आणि कोणी मागे पुढे बघत नाही त्याला सिंपथी मिळतेच. फॉस्फरस गोष्टी एकदम इंटरेस्टिंग सांगेल, एस्पेशली ज्यावेळी तो संकटात असेल त्यावेळी फॉस्फरस डिटेलमध्ये सगळ्या गोष्टी सांगेल, आणि इमोशनली सांगेल, आपला इमोशनल व्हॉल्यूम वाढवून सांगेल, की जेणेकरून खरं कारण बाजूला राहील आणि लोकांची धावपळ फक्त तिला मदत करण्यासाठी राहील. म्हणजे खऱ्या कारणावरून, मग जो तिच्यामुळे जरी ते कारण असलं, त्या कारणावरून फोकस बाजूला करण्यासाठी आणि फक्त आपल्याला लोकांनीच मदत करावी ह्या कलेकडे झुकण्यासाठी फॉस्फरस खूप माहीर असतो. ते तिचे इनोसंट डोळे, ते तिचे मोठे डोळे आणि त्याच्यातून वाहणारे अश्रू, असे बघितल्यावर कोण तिला मदत करणार नाही, सगळेजण धडपडणार. आणि मग फॉस्फरस मागील सगळ्या गोष्टी विसरून जातो, आणि मग नवीन काही इम्प्रेशन आलं की त्या ठिकाणी लगेच तो ते इम्प्रेशन, ते फिलिंग्स, न्यू आयडियाज, न्यू इमॅजिनेशनसाठी ऑलवेज तयार असतो. ही त्याची क्वालिटी त्याला खरं प्रोटेक्शन करते, त्याला भूतकाळाच्या आठवणींपासून लपण्यासाठी, त्याचं ओझं न राहण्यासाठी ही त्याची जबरदस्त एक क्वालिटी आहे. फॉस्फरस कधीही रिस्पॉन्सिबिलिटी कोणाची उचलायला बघत नाही. फॉस्फरस इज लाईक जस्ट अ स्प्रिंटर, ही इज नॉट अ जॉगर. तो तात्पुरत्या स्वभावाचा आहे, तो निरंतर चालणारा नाही आहे, कारण निरंतर गोष्टी त्याला अतिशय बोरिंग वाटतात. फॉस्फरसचं जो वुमन बघितली किंवा कुठली मुलगी बघितली, एकदम ग्लॅमरस दिसेल, चार्म असते, स्टायलिश कपडे घालणं, तिच्यात चपळता असते, लोकांना भुरळ पाडण्यात ती एक नंबर असते, आणि म्हणून ग्लॅमरस ॲट्रॅक्ट करायला तिला इझिली जातं. म्हणून अशा व्यक्ती किंवा अशा मुली ह्या पब्लिक रिलेशन ऑफिसर्स किंवा मोठमोठे उद्योगपती ह्यांना इझिली ते भुरळ पाडू शकतात. आपली या फायनान्शियल डिफिकल्टीमधून बाहेर येण्यासाठी आणि आपली एक्साइटमेंट पूर्ण करण्यासाठी फॉस्फरस कधी कधी गॅम्बलिंग पण करतो, आणि एस्पेशली हे पुरुषांमध्ये जास्त दिसतं. पुरुष मग गॅम्बल करतील हॉर्स रेस किंवा रोलेट व्हील्स, पूल्स, पत्ते, ह्या सगळ्या गोष्टींवर ते फोकस करतील, आपली एक्साइटमेंट पूर्ण करतील, आणि भले त्याच्यामध्ये हरले तरी ते स्वतःला कन्व्हिन्स करतील ठीक आहे आपण पुढच्या वेळी जिंकू. स्त्रिया शक्यतो त्या गॅम्बलिंगकडे ह्या ओढल्या जात नाही,
तर त्यांचा रूट हा वेगळा असतो. ज्यावेळी त्या संकटात असतात, एस्पेशली आर्थिक संकटात, त्यावेळी स्त्रिया अशा कुठल्या तरी एका पुरुषाला शोधतात किंवा त्याच्या शोधात असतात की बाबा जो मला या संकटातून बाहेर काढेल, किंवा निदान इमॅजिनेशन तरी करतात. आणि अशा स्थितीमध्ये फॉस्फरस स्त्री जर समजा कुठल्या अनोळख्या व्यक्तीच्या क्रॉस जरी झाली तरी त्याच्या इझिली प्रेमात पडू शकते. आणि मग ह्या सुंदर स्त्रीच्या प्रेमात कोण नाही पडणार. आणि मग ज्यावेळी पुरुष एखादा तिच्या प्रेमात पडतो त्यावेळी खरं तो तिचा बळी दिलेला गेलेला असतो. आणि मग कालांतरानेही त्याला गोष्ट कळते आणि मग तो तिला सोडून देतो. असा फॉस्फरसचा चाम असतो. फॉस्फरस कुठलीही रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायला कधीही तयार नसतो, कारण की रिस्पॉन्सिबिलिटी हे एक ओझ आहे. म्हणून फॉस्फरस कधीच रिस्पॉन्सिबल नाही.